नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालेश्वर तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज वीकेंड आहे, तर वीकेंड निमित्ताने मी आज चाललोय डिनरला। तर डिनरसाठी मी आज चाललोय मुलुंडच्या एका स्पेशल पंजाबी रेस्टॉरंटमध्ये। मी कुठल्या रेस्टॉरंटला चाललोय ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच राहा। मुलुंडला असे खूप सारे रेस्टॉरंट आहेत जे तुम्ही डिनर लंचला जाऊ शकता। तर चला आपण निघूया आता। तर मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे। आता इथं मुलुंडला आजचं आपलं डिनरचं रेस्टॉरंट आहे, तुनुक तुनुक ठून। भारी रेस्टॉरंट आहे, वाव मस्त एंट्री आहे। तर चला मित्रांनो, आता आपण आज जाऊया। वाव सुंदर असं हॉटेल आहे हे बघा। इथं एक अँटिक पीस ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, इथे डायनिंग साठी वर सुद्धा जागा आहे। खालचा एम्बियन्स तर भारीच आहे। चला आपण वरचा एम्बियन्स बघूया। वाव वरती पण सुंदर असं एम्बियन्स आहे। ओ नाईस, बसायला मस्त सुंदर जागा इकडे। सुंदर असं एम्बियन्स आहे। मसाला वापर मागवलाय, मोठा मसाला वापर। तर फक्त आपला एक मिनी स्टार्टर आहे। मोठावाला वापर खूप भारी लागतं। पनीर ही अजून एक मागवलंय, पनीर टिक्का। मित्रांनो, इथे नॉनव्हेजमध्ये पण खूप सारे ऑप्शन आहेत, तंदुरी तंदुरी टिक्का, चायनीज टाकर। चला आता आपण आपला पनीर टिक्का ट्राय करूया। मस्त या, मस्त एकदम सॉफ्ट। आता पहाडी पनीर टिक्का ट्राय करूया, पुदिन्याची चटणी। वाव दोघांची पण टेस्ट खूप भारी आहे। पनीर एकदम सॉफ्ट आहे, फ्रेश आहे। तुम्ही पण जर फ्रीजी असाल तर तुम्ही पण एकदा पनीर टिक्का ट्राय करा, खूप मस्त आहे। मस्त आपण मागवले पनीर पॉप्स। वाव चला एक घेऊया, बघूया यातमध्ये कशी स्टफिंग आहे पनीर। ओ माय गॉड मस्त यार, एकदम चीजी पनीर पॉप, मस्त स्टफिंग भारी आहे। मीठी चटणी घेऊया। वाव एकदम सॉफ्ट आहे। इटा आणि थोडी पुदिना चटणी मिक्स केली, खूप भारी मस्त लागतं यार। एकदम सॉफ्ट क्रंची, स्वीटनेस थोडासा भारी, आवडलं मला। नॉनव्हेज लवरसाठी आहे ते झिंगा छान। वाव सुंदर असं ॲम्बियन्स आहे तुमचं, बघू शकता तुम्ही मस्त। तुम्ही पण मित्रांनो एकदा तुमच्या फॅमिलीसोबत या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या। मित्रांनो, आपली इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच सुद्धा आहे, तर मी डिनर करता करता मॅच सुद्धा एन्जॉय करतो। आपलं आता स्टार्टर खाऊन झालेलं आहे आणि आता आपण मेन कोर्स ऑर्डर केलेला आहे। तर मित्रांनो, हे बघा हे आपले मॉकटेल्स रेडी आहेत। आता अजून एक मॉकटेल रेडी होत आहे। सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे। मित्रांनो, आपले मॉकटेल लागले आहेत, मेन कोर्स सुद्धा आलेला आहे, आपली कोल्हापुरी आलेली आहे आपली। तर मित्रांनो, हे आपलं
पटियाला कुकर नॉन व्हेज एकदम टेस्टी. मित्रांनो हा एक काश्मीरी तडका वाव खूप मस्त झणझणीत थोडा असं वाटतंय जलजीरा टाकलाय असं वाटतंय मस्त लागतंय स्वीटनेस आहे थोडा. मित्रांनो काबोली फिश चला आपण ट्राय करू. डाळिंब मस्त मस्त एकदम डाळिंब आणि थोडस मसाला टाकलाय खूप खारी लागला. बघा चिंटू आहे क्रॅन पाय कूलर आपण ट्राय करूया. वाव त्याच्यामध्ये मला ते डाळिंबाचा जस खूप आवडलेला आहे. चला आता मस्त की लिंबू मारून वा चला वा एकदम स्मूथ रोटी आता एकदम स्मूथ आहे. आपली आहे व्हेज कोल्हापुरी सुपर ऑसम मस्त एकदम चविष्ट आहे. कांदा कांद्याची मजा नाही मिळत मस्त जेवण आहे. भाजीमध्ये बघू शकता मस्त मिक्स व्हेजिटेबल टाकलेले पनीर सुद्धा येते आणि स्पायसीनेस पण एकदम भारी टँगीनेस पण खूप भारी. मला ही भाजी ना खरंच सांगतो खूप आवडले. तुम्ही पण इथं आलात तर एकदा व्हेज कोल्हापुरी ट्राय करा. मीडियम स्पायसी आहे मस्त खरंच खूप भारी आहे. दाल तडका माझा फेवरेट आहे दाल तडका. बासमती राईस आणि एकदम चविष्ट आहे दाल तडका खूप भारी. त्यानंतर आपल्याला डेझर्ट बनतंच तरी मागवले फेणी आणि आहे जिलेबी आणि रबडी. जिलेबी ट्राय करू आपली फेवरेट. हो जिलेबी खायचं मस्त मस्त रबडी खूप भारी आहे तुमची एकदम टेस्टी. त्याला फेणी तर तुम्ही लोकांना खाल्ली असेल खूप. आता आपण या हॉटेलची फेणी खाणार आहोत. फेणी सुद्धा तुमची खूप चांगलं आहे. आलात तर एकदा स्वीटमध्ये नक्की ट्राय करा. मित्रांनो आपला सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो जे हॉटेलचे सर्व्हिस बॉय त्यांनी पण मस्त सर्व्हिस दिली अक्षय आणि दिनेश यांनी तर ग्रेट सर्व्हिस. हॉटेलच्या मॅनेजरने पण खूप चांगलं कॉपरेट केलं सुजित म्हणून त्यांचं नाव आहे. तर चला आता आपण निघतोय. तर मित्रांनो आत्ता जेवण झालेलं आहे आणि आता मी निघालो घरी. तर तुम्हा सगळ्यांना समजलंच असेल की आज माझा वाढदिवस होता तर मी वाढदिवसासाठी पूर्ण फॅमिलीला घेऊन डिनरला आलेलो. तुम्ही जर मित्रांनो अजूनपर्यंत या हॉटेलला व्हिजिट केलं नसाल भेट दिली नसेल तर एकदा या हॉटेलला नक्की या. फूडची टेस्ट खूप भारी. फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत पार्टीसाठी सुद्धा इथं येऊ शकता. तुम्ही प्री बुकिंग सुद्धा करू शकता. तर एकदा या हॉटेलला नक्की विजिट करा. आणि मित्रांनो मी या हॉटेलची बुकिंग स्विगीवरनं केलेली तर मला स्विगीवरनं 20% डिस्काउंटसुद्धा भेटलं आहे. तर तुम्ही पण एकदा याल तर स्विगीवरनं एकदा प्री बुकिंग करा. सर्व्हिस खूप चांगली आहे तर माझा स्वतःचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. तर चला तर हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि शेअर. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. चला आता पण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.